बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो आपली संख्या लाखोंमध्ये आहे करोडोंमध्ये आहे या महाराष्ट्रातला आजच्या घडीचा सगळ्यात मोठा पक्ष जर कोणी असेल तर तो आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आज हा प्रश्न तुम्ही कुणालाही करा तुम्हाला एकच उत्तर मिळेल या महाराष्ट्रातला आजच्या घडीचा सगळ्यात मोठा पक्ष कोणी आहे तर तो आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एकच उत्तर तुम्हाला मिळेल आपण करडोंच्या संख्येमध्ये आहोत भविष्यातला महाराष्ट्राचं राजकारण जर कोणी गाजवणार असेल तर तो आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष करडोंचा शिवसैनिक महाराष्ट्रातील शिवसेना प्रेमी जनता आणि या महाराष्ट्रातील लोकशाही प्रेमी जनता संविधान प्रेमी जनता मला तुम्हाला तमाम शिवसैनिकांना करडो शिवसेना प्रेमी जनतेला संविधानप्रेमी जनतेला एक आव्हान करायचंय शिवसेना एक वादळ हे तुमच्या माझ्या हक्काचं एक लहानसं युट्यूब प्रबोधन माध्यम आहे तुम्ही सर्वांनी मी एक विनंती करतो तुम्ही सर्वांनी या माध्यमावर एकवटा याद्वारे शिवसेनेच्या भूमिका महाराष्ट्रामध्ये चालू असलेल्या घडामोडी शिवसेनेच्या बाबतीत चालू असलेलं राजकारण भविष्यातली शिवसेनेची घौडदौड या सगळ्याच्या बाबतीत मला इत्यंभूत बातमी गावागावापर्यंत खेड्या खेड्यापर्यंत वाड्या वस्त्यांपर्यंत शहरांपर्यंत गल्ल्या गल्ल्यांपर्यंत पोहोचवता येतं त्यामुळे शिवसेना एक वादळ या तुमच्या माझ्या हक्काच्या प्रबोधन माध्यमाला तुम्ही सर्वांनी मोठं करा आजच्या या मीडियाच्या जगामध्ये मीडिया किती स्वायत्त राहिली आहे आणि मीडिया किती खरंच सांगते ही एक साशंक बाब आहे संशोधनाचा विषय आहे त्यामुळे आपल्या हक्काच्या माध्यमाला या शिवसेना एक वादळला तुम्ही सर्वांनी मोठं जरूर करा कारण हे एकमेव माध्यम आहे ज्याद्वारे आपण रोज जोडले जातो तुमचे विचार माझ्यापर्यंत कमेंटच्या मार्फत पोहोचतात मला माझे विचार तुमच्यापर्यंत महाराष्ट्रापर्यंत घेऊन जाता येतात तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब जरूर करा ही पुन्हा एकदा विनंती करतो काल न्यायाला सुरुवात झाली बऱ्याच शिवसैनिकांची मनं अजूनही साशंक आहेत संभ्रमात आहेत मला बऱ्याच जणांचे प्रश्न येतात दादा खरंच न्याय होणार आहे का की हे सारं मृगजळ दिसतंय सुरुवात केली जाते सुरुवात होते पण त्याचा शेवट होत नसतो सारं मृगजळ दिसतंय अगदी तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे काल न्यायाला सुरुवात जरी झाली असली तरी शिवसैनिकांना हे लक्षात घ्या या आपल्या शिवसेनेच्या बाबतीत या आपल्या माऊलीच्या बाबतीत या आपल्या शिवसेनेच्या बाबतीत कुणी न्याय करो ना करो न्यायालयाने विधानसभेने राष्ट्रपतींनी राज्यपालांनी पंतप्रधान कुणीही कशानेही न्याय करो ना करो न्याय हो ना हो दोन हजार चोवीस साली लाखो करोडोंचा शिवसैनिक मात्र या शिवसेनेच्या बाबतीत न्याय नक्की करेल ज्यावेळेस इथे शाई लागेल ना या बोटाला त्यावेळेस मात्र न्याय झालेला असेल बाकी कुणी काय करायचं ते करा, करा। सर्वोच्च न्यायालय आमच्यासाठी आमच्या जनतेचं आहे माझ्या शिवसैनिकाकडे आम्ही न्याय मागू शिवसैनिका तू न्याय कर या शिवसेनेच्या बाबतीत शिवसैनिका तू न्याय कर, कर। कारण हा शिवसैनिक या शिवसेनेत सर्वोच्च आहे तो ठरवणार शिवसेनेचं काय होणार ते शिवसैनिक ठरवणार हे आमदार खासदार नव्हे का कुणास ठाऊक काल जी सुरुवात झालेली गोष्ट आहे जो आरंभ झाला या न्यायालयात तोही काही थोडका नसे शिवसैनिका त्याच्यासाठी आपण कित्येक महिन्यांपासून असुसलो होतो जवळपास दोन याचिका त्यातली एक याचिका काल सुनावणीला आली तीन आठवड्यानंतर दुसरी याचिका रेग्युलर सुनावणीला येणार आहे रेग्युलर सुनावणीला शिवसेनेचं नाव आणि चिन्ह ते धनुष्य पुन्हा आपल्याकडे येत आहे आणि शिवसेनेने शिवसेनेच्या ह्या याचिकेवर काल जे ताशेरे ओढले तुम्ही सर्वांनी पाहिले त्याच्यावर मी पुन्हा पुन्हा भाष्य करणार नाही विधानसभेच्या अध्यक्षांना काल झोप लागली नाही त्याच्यासोबत शिवसेनेच्या त्या गद्दार आमदारांना चाळीस आमदारांना काल झोप लागली नाही कित्येक जणांची वाकडी तिकडी स्टेटमेंट निघतायत निघू द्या सारं काही निघू द्या त्यांच्याकडनं शांत राहायचंय आता आता तमाशे पाहायचेत आता आपल्याला पाहायचंय या आमदारांचं कसं काय होत आणि इथे ती थंडक मिळणार आहे का कोणात की तिथे थंडक मिळणार आहे हृदय शांत होणार आहे त्यावेळेस मला करोडो शिवसैनिकांसाठी जो आरंभ झाला आहे काल जी सुरुवात झाली आहे त्याबद्दल मला एक गाणं सुचतं आणि मला शिवसैनिका कधी कधी गाण्यापासून असं स्वतःला थांबवता येत नाही प्रयत्न करा माझं गाणं समजून घेण्याचा आणि त्याद्वारे मला करोडो शिवसैनिकांच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत गाण्यामध्ये प्रचंड ऊर्जा असते कधी कधी भावना ह्या गाण्यातून व्यक्त केल्या तर ते जास्त पोहोचतात असं मला वाटलं म्हणून तुमच्यासमोर एक गाणं प्रदर्शित करतं मन करे प्राण ले जो मन करे सो प्राण दे वही तो एक सर्वशक्तिमान है मन करे सो प्राण ले जो मन करे सो प्राण दे वही तो सर्वशक्तिमान है कृष्ण की पुकार है ये भागवत का सार है कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है कौरवों की भीड़ हो या पांडवों का नीड़ हो जो लड़ सका है वो ही तो महान है बघा मला खरच या गाण्यातला प्रत्येक शब्द शिवसैनिकासाठी वाटतो की युद्ध ही तो वीर का प्रमाण आहे युद्ध लढणं लढणं हेच वीरतेच प्रमाण आहे आणि आपण लढतोय शिवसैनिकांना लढतोय आणि हे भागवत धर्माचा सार आहे हा जीत की हवस नाही किसी पे कोई वश नाही क्या जिंदगी हे ठोकरो पे मार दो मौत अंत है नाही तो मौत से क्यों डरे ये जाके आसमान में दहाड दो जर मौत अंत नाहीये तर मग घाबरायचं कशाला लक्षात घ्या जर मौत अंत नाहीये तर मग घाबरायचं कशाला या मौतला आणि काय सांगितलं ह्या गाण्यामध्ये जे आपल्याशी एकदम मॅच करत आन बान शान या कि जान काहु दान आज एक धनुष के बाण पे उतार दो आरंभ है प्रचंड बोले मस्त कोके झुंड आज जंग की घडी कि गुहार दो लक्षात ठेवायचं हे गाणं हा आरंभ है आणि हाच भागवत धर्माचा सार आहे आज क्षत्रिय धर्म सांगतो की युद्ध ही तो वीर का प्रमाण है आणि मोत अंत है नाही तो मोत से भी क्यू डरे हे जाक के आसमान मय दहाड दो गाण्याच्या बाबतीत आपण काही गायक नाही एक प्रयत्न केला या गाण्यातून शिवसैनिकांच्या त्या कडवट निष्ठेला कुठेतरी एक वाट मोकळी करून द्यायचा मी एक प्रयत्न केला आज तुमच्या समोर ज्या गोष्टी घेऊन येतोय शिवसैनिकांनो कालचं कोर्टातलं सारं सारं तुम्ही पाहिलं कोर्टाने रिझनेबल टाइम फ्रेम घालून दिली आज सगळ्यात महत्वाचा आपल्यासाठी एक काय म्हणतात ती जमेची बाजू आपल्यासाठी रिझनेबल टाइम फ्रेम घालून दिली एका आठवड्याच्या आत आम्हाला कळवा नेमकं काय होणार आहे हा ज रामदास कदमांची ती एक मुलाखत पाहिली कुठलं चॅनल होतं माहिती नाही आता चांगले चॅनल्स यांच्याकडे जायचं बंद केलंय चांगल्या चॅनल्सने बरं त्या रामदास कदमाने मुलाखत द्यावी ज्याच्या बाबतीत मुंबईतली शिंदे टोळीची टीम त्रस्त आहे योगेश कदम रामदास कदम आम्हाला जगू देत नाहीत म्हणतात खरंच या रामदास कदमाचं काय व्हायचं मला एक विनंती करायची या शिंदे टोळीला कालच्या ह्या निकालानंतर कुठल्याही न्यूज चॅनलचं तुम्ही तुम्ही निवडा तुमच्या हाताने निवडा की मी एबीपी निवडू की टी व्ही नाईन निवडू साम निवडू लोकमत निवडू प्रत्येक व्हिडिओच्या खालचे फक्त कमेंट्स वाचा कुठलंही निवडा कुठलंही असं नाही की शिवसेना एक वादळ निवडा कारण तुम्हाला वाटतं शिवसेना एक वादळ आमची माणसं चला सोडून द्या कुठलंही चॅनल निवडा अशी ठोकली आहे लोकांनी तुमची कमेंट्स मध्ये त्याच्यातूनही तुम्हाला जनमत कळत नसेल तर तुमच्यासारखी मूर्ख तुम्हीच रामदास कदम काय करेल माहिती हे सगळे निकाल लागल्यानंतर मी कधीही मरेपर्यंत शिवसेना सोडणार नाही भगवा खाली ठेवणार नाही पहिला भाजपात जाणारा माणूस हा रामदास कदम असेल लक्षात घ्या पुन्हा बाम लावायची रडत बसायची कामं करायची प्रत्येक आमदाराचं मी तुम्हाला सांगतो शहाजी बाप्पू पुन्हा गुवाहाटीला जातील काय झाडी काय डोंगार सगळे एकदम ओके शहाजी बाप्पू पुन्हा गुवाहाटीला जातील शिंदे शेती करायला मला वाटत नाही हे शेती पण करतील मला वाटत नाही वेगळं काहीतरी घडेल मला माहित नाही काय घडेल प्रकाश सुर्वे ते गाण्याचे अल्बम काढतील पप्पी दे याचा पार्ट टू प्रकाश सुर्वे काढतील किशोर पाटील पाचोरा पत्रकार सारे यांना शोधत असणार आहेत ज्यांना ज्यांना मारहाण केले ना ह्यांनी ते सारे यांना शोधत फिरतील पत्रकार संतोष बांगर दाढी मिशा काढून लपून चेहरा लपून फिरतील प्रताप सरनाईक स्वतःहून ईडीच्या कार्यालयात जाऊन उभे राहतील शेड गोगावले त्यांचा जो शिवलेला कोट आहे ना कोर्ट तो कुठेतरी सेकंड मध्ये विकता येतोय की नाही पायची वाट बघतो म्हणजे कुठंतरी एखाद्या त्या महाडच्या एखाद्या आठवडी बाजारामध्ये तो भरतशिट असा कोट लटकवून फिरतील अरे कोट घेता का कोणी कोट आता ते रुमाल विकतील संदीपान भुमरे अब्दुल सत्तार प्रदीप जायस्वाल ही माणसं <laughs> ही माणसं त्या भारतीय जनता पक्षामध्ये चपराशीची भूमिका मिळते एवढी चपराशाची भूमिका चपराशेचा रोल तिने दिला ना तर तिकडे जायचा प्रयत्न करतील श्रीनिवास वनगा हा श्री श्रीनिवास वनगा शिवसैनिकांनो आपल्याला चांगला त्याला घेरायचा आहे चांगला घेरायचा आहे म्हणजे प्रश्नांनी आहे मी म्हणतोय काही वाकडा अर्थ घेऊ नका याला असाच चांगल्या प्रकारे प्रश्नांनी घेरायचा आहे याचा अभ्यास बाहेर काढायचा आपल्या सगळ्यात पहिली गोष्ट इतका अभ्यास माणूस आमच्या उद्धव साहेबांनी त्याच्या पाठीवर हात ठेवला हा रड रड रडणारा बापाच्या मृत्यूनंतर रडणारा माणूस आईला घेऊन मातोश्रीवर जातो साहेब फक्त पाहतात त्याच्याकडे त्याला शब्द येतात तुला आमदार नाही खासदार करतो धन्यवाद साहेब तुम्ही त्याला खासदार नाही केलात हा वनगा त्या विधानसभेच्या बाहेर पन्नास खोके मातोश्री ओके याच्या हातात बॅनर देतात पकडायला सगळेजण शिक्षण का महत्वाचं असतं यासाठी महत्वाचं असतं लावू द्या शिकलेल्यांनी पण काय धन लावली आपल्याला माहितीये हा मातोश्रीच्या बाहेर रांगेत उभा असणारे पण हा मातोश्रीच्या बाहेर असा रांगेमध्ये उभा असेल कधी आतमध्ये प्रवेश मिळतोय केसरकर अजित पवारांच्या मागे परत फिळे म्हणजे असे पळत पळत जायची प्रॅक्टिस करतील अजित पवारांच्या मागे शंभूराज देसाई आणि उदय सामंत हे मात्र मला वाटतं भारतीय जनता पक्षामध्ये आधीच सेटिंग लावून बसलेले असणार आहेत उदय सामंत आणि शंभूराज देसाई कुर्ल्याचा मंगेश कुडाळकर हा देखील मातोशीच्या बाहेर वनगाबरोबर असेल सदा सरवणकर पोराला घेऊन गावी जाईल कारण पोराने कांड भरपूर केले आहेत समाधान सरवणकरने हा सदां सरवणकरांचा सदा पोराला घेऊन गावी जाईल लपून बसेल कित्येक दिवस लपून बसेल गुलाब पाटील ठाण्यामध्ये एक प्रसिद्ध हॉस्पिटल आहे तिथे केस पेपर काढत असतील गुलाब पाटील काय म्हणते शायरी शायरी मॅन द मॅन ऑफ शायरी संजय राठोड येरोडामध्ये संजय शिरसाट ठाण्यामध्येच त्याच इस्पितळामध्ये मंत्री मंत्री मंत्रीपद 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 असं फिरत असतील संजय शिरसाट आणि संजय गायकवाड आग्या मोहळ त्यांच्या स्वप्नात येईल आपले बापको बाप, बाप नाही मानता हम आग्या मोरे आग्या मोळ शोधत फिरत असेल हा संजय गायकवाड बच्चू बच्चूकडूनच का काय आयुष्यच कडू झालंय त्यांचं सोडूनच द्या त्यांचा आपला संबंध नाही अपक्षेत बालाजी किणीकर बालाजी कल्याणकर चिंतामणी पाटील त्या सोनावणे मॅडम महेंद्र थोरवे कर्जतचे महेंद्र दळवी अलिबागचे यांना कुत्रा अवस्था यांची खाणार नाही कुत्र्यांची यांची अवस्था खाणार नाही फार 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 वाईट अवस्था यांची सगळ्यांची ते विश्वनाथ भोईर कल्याणचे फार फार घानेडी अवस्था उद्धव साहेब फारच लवकर तो दिवस येतोय उद्धव साहेब आणि आम्ही वाट पाहतोय हो त्या दिवसाची या सगळ्यांचा जो कार्यक्रम लागलाय ना आम्हाला नको या आमदारांची अपात्रता खरं पाहायला लागेल तर मनातली गोष्ट सांगतो आम्हाला या आमदारांच्या अपात्रतेमध्ये काहीच इंटरेस्ट झालेला नाही आधी आता आमचा जो इंटरेस्ट आहे ती फक्त शिवसेनेचं नाव आणि शिवसेनेचं चिन्ह हे चिन्ह ज्यावेळेस आमच्याकडे आमचं धनुष्य पुन्हा येईल आमची शिवसेना नाव येईल आमची शिवसेना आम्ही असेही पुन्हा बहरवू महाराष्ट्रातल्या गावगावात खेडेपाड्यात वाड्या वस्त्यांपर्यंत सगळीकडे दिनदुबलांपर्यंत सगळ्यांपर्यंत ही शिवसेना पोहोचवायचे आणि हे मोठं कार्य तुम्हा आम्हा सर्वांना करायचंय शिवसेनेचं नाव चिन्ह पुन्हा येईल सगळं सगळं परत येईल पण आपलं काम कुठे संपणार नसतं आपल्याला आपलं काम तसंच चालू ठेवायचं या शिवसेनेला पुन्हा आपल्याला त्याच तेजापर्यंत घेऊन जायचंय ज्या तेजाला आपण आजपर्यंत पाहत आलोय जे शिवसेनेचं तेज पाहून महाराष्ट्रातल्या गेल्या चार ते पाच पिढ्या इथपर्यंत पोहोचल्यात आपल्यापर्यंत ते शिवसेनेचं तेज पोहोचत आले ज्या काळात ती शिवसेना स्थापन झाली आणि आतापर्यंतचं शिवसेनेचं तेज कुठेही तसोभरही कम कमी झालं नाही तोच झंझावात तीच निष्ठा तेच जाज्वल्य प्रेम हे सारं कुठेही तसूभरही कमी झालं नाही तीच ऊर्जा अजूनही कायम आहे तुमच्या आमच्या रूपात आम्ही नसेल आम्ही नसतील ऐकली बाळासाहेबांच्या काळात तेवढी भाषणं आम्ही नसतील ऐकली बाळासाहेबांचं ते सभेत बसायला आम्हाला तेवढा वेळ आम्हाला तेवढं तेवढं आमच्या नशिबात नाही आमची वय तेवढी नव्हती कदाचित ज्यावेळेस बाळासाहेब गेले त्या त्याच्या आधीची मी काहीतरी दोन तीन भाषणं फक्त शिवाजी पार्कात जाऊन ऐकली असतील अजूनही बाळासाहेबांची ती जुनी भाषणं आम्ही काढून ऐकतो अजूनही तो काळ आम्ही जगतो अजूनही अंगावर आहे येतो ही शिवसेना या महाराष्ट्राची गरज आहे शिवसैनिकांना जर ही शिवसेना या महाराष्ट्रातून संपली या महाराष्ट्राचं अस्तित्व संपणार आहे या महाराष्ट्राची संस्कृती संपणार आहे तुमचा माणसा तुमचा आमचा मान अभिमान सगळं संपणार आहे मराठी माणसाचा अभिमान संपणार आहे हे तुम्ही मान्य करा आज भारतीय जनता पक्ष हा मराठी माणसाचा सन्मान ठेवेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल से असे छोटे मोठे अनेक पक्ष असतील पण शिवसेना ही या महाराष्ट्राचा स्वाभिमान घेऊन फिरते एक महाराष्ट्राचा अस्मिता घेऊन अस्मिता फिरते महाराष्ट्राची अस्मिता घेऊन फिरते तुम्ही सर्व या यज्ञात आपली आहुती टाकण्यासाठी तयार राहा हे युद्ध चालू आहे शिवसेनेचं हे युद्ध नाही महायुद्ध चालू आहे तुम्ही सर्वांनी याच्यात योगदान देण्यासाठी तयार राहा तुम्हा तमाम शिवसैनिकांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या जय महाराष्ट्र